नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत उच्च विद्या विभूषित किंवा साधारणपणे आजकाल बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो की उच्च शिक्षण होईल का शिक्षणात नेमका मुलगा कसा असेल किंवा शिक्षणामध्ये माझं काही करिअर आहे का अशा संदर्भातले बऱ्याच प्रमाणात प्रश्न विचारले जातात तर त्याच संदर्भातला हा व्हिडिओ आहे की उच्च विद्याविभूषित किंवा शिक्षणामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांच्या कुंडलीत कुठला योग असणं गरजेचं आहे किंवा तो योग असेल हो तर त्या व्यक्तीचं जे करिअर आहे किंवा त्याचा जो एकंदरीत जीवनाचा जो मोठा भाग आहे तो शिक्षणाशी संबंधित असो या संदर्भातले चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर इथे तुम्ही बघत असाल की इथे कुंडलीची आकृती मांडलेली आहे तुमच्याकडे सुद्धा कुंडली आहे ते नक्की टायली करा तर या आकृतीमध्ये तुम्ही बघितलं तर एकूण बारा घरं आहेत किंवा बारा चौकटी आहेत या बारा चौकटींना घरं म्हणतात स्थानं म्हणतात किंवा संस्कृतमध्ये याला भावसुद्धा म्हणतात तर एकंदरतून जर तुम्ही मोजणी केली तर हे बारा प्रकारचे घरं आहेत किंवा स्थानं आहेत तर याची मोजणी नेमकी कुठून करायची म्हणजे इथे प्रथम स्थान कशाला म्हणायचं तर इथे हे जे तुम्हाला स्थान दिसतंय किंवा हे जे घर दिसतंय त्याला प्रथम स्थान असं म्हटलं जातं आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी आपण म्हणतो तशा प्रकारे या स्थानांची मोजली केली जाते म्हणजे इथून इथे डावीकडे एक दोन तीन चार अशा प्रकारे एकूण ही मोजली जातात आणि त्यांची मोजमाप केली जातात ही जी बारा स्थानं आहेत ही प्रत्येक कुंडलीमध्ये तशाच प्रकारे मोजली जातात आणखीन एक फरक तुम्हाला दिस दिसून येत असेल की तुमच्याकडे जी कुंडली आहे त्या कुंडलीमध्ये या स्थानामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचे आकडे हे लिहिलेले गेलेले आहेत अर्थात हे जे आकडे आहेत हे आकडे पहिले म्हणजे पहिल्या राशीपासून ते बाराव्या राशीपासून म्हणजे बारा आकडे असणार आहे आणि प्रत्येक राशीकरता स्वतःचा असा एक आकडा असतो किंवा अंक असतो तो प्रत्येक राशीचा ठरलेला असतो जसं की कन्या राशीचा सहावा आहे तुळ राशीचा सातवा आहे वृषभ राशीचा दुसरा आहे मिथुन राशीचा तिसरा आहे मीन राशीचा बारावा आहे किंवा कुंभ राशीचा अकरावा आहे असा प्रत्येक राशीचे स्वतःचे असे आकडे आहेत आणि ते फिक्स असतात म्हणजे त्याच्यामध्ये काय बदल होत नाही मग प्रथम स्थानात येणारा जर तुम्ही वेगळ्या कुंडला बघितलं तर प्रथम स्थानात वेगळ्या प्रकारचे आकडे असतात मग ते ठरतात कशावरून तर तुम्ही जे जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण देता त्याच्यावरून तुमच्या प्रथम स्थानात किंवा त्याला तनुस्थान सुद्धा म्हणतात किंवा दुसऱ्या शब्दामध्ये त्याला लग्नस्थान असं सुद्धा म्हणतात आता लक्षात घ्या प्रत्यक्षात आपण व्यवहारी भाषेत जो लग्न विचार करतो त्याचा आणि प्रथम स्थान किंवा लग्नस्थान ज्याला आपण म्हणतो त्याचा अर्थोअर्थी संबंध तसा नाही आहे आताही त्यावेळेस लक्षात घ्या की प्रथम स्थानाला सुद्धा म्हणतात तनुस्थान सुद्धा म्हणतात तर हे जे आकडे आहेत हे आकडे तुमचे जन्मतारीख जन्म जन्म ठिकाण याच्यावरून ठरले जातात म्हणजे प्रथम स्थानात कोणती राशी येईल ती साधारण तुमच्या या डिटेल्स किंवा बर्थ डिटेल्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरून ठरली जाते आता इथे मी दोन ग्रह मांडलेले आहेत बुध आणि गुरु जसं पाहिलं प्रत्येक कुंडलीमध्ये बारा ग्रह असतात परंतु आपल्याला इथे नेमका त्या ग्रहांचं स्थान आणि त्याच्या होणारे परिणाम हे लक्षात घ्यायचे आहेत म्हणून मी बाकीचे ग्रह कोणतेही लिहिलेले नाही आहेत तर कुठल्याही पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये बुध आणि गुरु असेल हे दोन ग्रह असतील तर ती जी पत्रिका आहे किंवा त्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती शिक्षणामध्ये फारच मोठ्या होतात शिक्षणामध्ये खूपच पुढे जातात किंवा उच्च विद्या विभूषित होतात किंवा शिक्षणाशी संबंधित त्याचा संबंध जास्त होतो म्हणजे करिअरच्या संदर्भात सुद्धा असू शकतो किंवा या वाच या व्यक्तींना लिहिण्याची वाचण्याची प्रचंड आवड असते ज्ञानासाठी ज्ञान घेणाऱ्या या व्यक्ती दिसून येतात म्हणजे आपल्याला असं दिसून येतं की बऱ्याच जणांना वाचनाची खूप आवड असते आणि काही जणांना नुसतं वाचून किंवा ज्ञान घेऊन सुद्धा भर भरपूर आनंद मिळतो काही जणांना पैसे कमावून आनंद मिळतो काही जणांना उत्तम प्रकारचं खाद्य खाणं खाण्यामुळे आनंद मिळतो काही जणांना उत्तम प्रकारचा सुगंध काही जणांना उत्तम संगीत गायल्यामुळे किंवा ऐकल्यामुळे आनंद मिळतो तर या व्यक्तींना साधारण उत्तम वाचन किंवा जास्तीत जास्त ज्ञान मिळाल्यामुळे चांगल्या प्रकारचं पुस्तक जरी यांना मिळालं तरी यांचा आनंद गगनात मावेन असा होतो म्हणजे ज्ञानासाठी ज्ञान मिळवणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्या पत्रिकेमध्ये हा जो योग आहे तो प्रामुख्याने दिसून येतो आणि तशाच प्रकारचं त्यांचं वातावरण असतं ते दिसून येतं मग अशा प्रकारचे जर योग कोणाच्याही पत्रिकेत असतील म्हणजे तुमच्या किंवा इतर कोणाच्या तर धरून चला की त्यांचे बौद्धिक पात्रता खूप चांगली आहे विचारांची सूक्ष्मता खूप चांगली आहे आणि इतरांबरोबर जमून घेण्याची त्या व्यक्तीची पात्रतासुद्धा खूपच चांगली आहे एकत्रित व्यक्तीचा स्वभाव खूप चांगला आहे उच्च विद्या विद्याविभूषित त्या व्यक्ती असू शकतात तो जरूर तर जरूर बघा तुमच्या पत्रिकेत किंवा इतरांच्या पत्रिकेत अशा प्रकारचे गुण असतील तर ते चांगले असतात हसमुख असा स्वभावने लाईट असा स्वभावने म्हणजे कोणाच्याही विरोधात सहसा जाणार नाही पण तो यांच्यामध्ये आणखीन एक गुण वेगळा प्रकारचा दिसून येतो तो त्याला आता तुम्ही अवगुणही म्हणू शकता किंवा काय तर यांच्याकडे महत्वाकांक्षा ज्याला आपण म्हणतो ती तेवढ्या जास्त प्रमाणात दिसून येत नाही जिद्द चिकाटी महत्वाकांक्षा ह्या गोष्टी जास्त प्रमाणात दिसून येत नाही किंवा एखाद्या गोष्टी मिळवण्यासाठी अगदी जोरदारपणे कष्ट करणं किंवा मेहनत करणं किंवा काय हा प्रकार त्या व्यक्तीमध्ये सहसा दिसून येत नाही परंतु ज्ञानग्रहणाचा जो भाग आहे किंवा आकलनशक्ती ग्रहणशक्ती ही या व्यक्तींमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते तर मित्रांनो तुम्ही तुमच्याही पत्रिकेत बघा किंवा इतरांच्याही तुमच्या पत्रिकेत बघा अशा प्रकारचा योग त्यांच्या पत्रिकेत असेल तर त्यांच्या बाबतीतले अनुभव तुमचे काय ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा अशा प्रकारे काही विषय असतील किंवा अशा प्रकारे कुठले प्रकारचे योग तुम्हाला कळत नसेल की अशा काही गोष्टी असतात गोष्टी असण्यासाठी एखाद्याच्या पत्रिकेत कुठल्या प्रकारचे योग असावे लागतात हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल त्याची उत्सुकता असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये आपले विचार नक्की मांडा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिषकट्टा ते सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद